प्रदेशामध्ये जी जमीन आहे त्याचा केलेला वापर म्हणजे भूमिउपयोजन होय. तर भूमिउपयोजन हे कालांतराने बदलत गेलेले आहे. मानवाच्या गरजा जसजशा वाढत गेल्या तसतशा मानवांकडून भूमीचे उपयोजन वेगवेगळे करण्यासाठी केले गेले. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक व मानव यांच्या अंतर्क्रियेतून निर्माण होते. उदाहरणार्थ खनिज ज्या प्रदेशात सापडतं तेथे खाणकाम केली जाते, तर सुपीक सपाट शेत जमिनीमध्ये शेती केली जाते. तर अशा पद्धतीने भूमी उपयोजनाचे प्रकार आहेत दोन, एक ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरे शहरी भूमी उपयोजन. प्रथम आपण जाणून घेऊया ग्रामीण भूमी उपयोजन. तर ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय हे ग्रामीण भागात आढळतात. मग या ग्रामीण भागातील जी वस्ती आहे त्यांचे जे स्थान आहे त्याच्यावर याचा परिणाम झालेला आढळतो. उदाहरणार्थ ग्रामीण भागातील या वस्ती शेती क्षेत्रालगत किंवा वनक्षेत्रालगत आढळतात. त्याच पद्धतीने खाणकाम क्षेत्रालगत खाणकाम कामगारांच्या वस्ती आढळतात. समुद्रकिनारीलगतचा जो भाग आहे तेथे कोळी लोकांच्या वस्ती आढळतात. म्हणजे व्यवसायानुसार या लोकांचं जे वस्ती आहे ते आपल्याला तिथे आढळून येते. तर ग्रामीण भागामध्ये भूमीचे केलेले उपयोजन त्याचं जे वर्गीकरण केलेले आहे ते या चार प्रकारामध्ये केलेलं आहे. बघा, शेतजमीन. शेतजमीन म्हणजे काय? तर प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र. ही शेतजमीन व्यक्तिगत मालकीची असते. जमिनीची मालकी हक्क किंवा शेतीचे प्रकार यानुसार शेतजमिनीचे आणखी काही वर्गीकरण करता येते किंवा आणखी काही प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करता येतं. पुढचं आहे पडीक जमीन. पडीक जमीन म्हणजे अशी शेतजमीन की जिचा वापर शेती करण्यासाठी थांबवलेला आहे. पडीक जमीन म्हणजे अशी शेतजमीन की जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे. तर असं शेती करण्याचं थांबवलं का जातं? कारण जर काही काळासाठी आपण जर त्या शेतजमिनीमधून एखादं पीक घेतलं नाही तर त्या जमिनीचा कस वाढतो. म्हणजे जमिनीचा कस वाढण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतकरी आपल्या शेतजमिनीमध्ये कोणतेही पीक घेत नाही आणि त्याला चालू पडीक जमीन असं म्हणतात. पुढचं आहे वनजमीन. सीमांकित केलेले वनक्षेत्र हे सुद्धा ग्रामीण भूमी उपयोजनाचाच एक प्रकार आहे. मग या वनक्षेत्रातून आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात? तर आपल्याला माहिती आहे की वनापासून आपल्याला लाकूड मिळतं, मध मिळतं, डिस्क मिळतं, गवत मिळतं, औषधी वनस्पती मिळतात. तर या वस्तू आपल्याला वनक्षेत्रातून मिळत असतात. मग या वनांमध्ये कोणकोणत्या स्वरूपाची झाडे असतात? तर औषधी वनस्पती असतात, मोठी झाडे असतात, गवत असतं. त्याच पद्धतीने काही आपल्याला कागद निर्मितीसाठी उपयोगी असणारी हे झाडे असतात. तर अशा पद्धतीने त्याच पद्धतीने झुडपेरी वनस्पती असतात. तर अशा वनस्पतीचा समावेश हा वनक्षेत्रामध्ये केलेला आहे. तर पुढचा पॉइंट आहे गायरान आणि माळगाळ. गायरान म्हणजे अशी शेतजमीन जी ग्रामपंचायतीच्या मालकीची किंवा शासनाच्या मालकीची असते, जिथं चराऊ जमीन म्हणून ती वापरण्यात येते. ग्रामपंचायतीच्या मालकीची किंवा शासनाच्या मालकीची जी जमीन चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते त्याला गायरान असं म्हणतात. तर हे जे गायरान किंवा माळरान असतं ते संपूर्ण गावाच्या मालकीची असते. गायरान आणि माळरान ही संपूर्ण गावाच्या मालकीची असते. म्हणजे त्या जमिनीवर संपूर्ण गावाचा अधिकार असतो. फारच थोड्या जमिनी म्हणजे गायरानमध्ये फारच थोड्या जमिनी या व्यक्तिगत मालकीच्या असतात. तर मुलांना आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? बघा, भूमी उपयोजनाचे प्रकार आपण बघितलं. प्रथम बघितलं भूमी उपयोजन म्हणजे काय, तर त्या प्रदेशातील जमिनीचा वापर कशासाठी केलेला आहे त्यालाच आपण भूमी उपयोजन असं